मित्रांनो, फार्मसी ऍडमिशन संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आहे. अगदी डी फार्म आणि बी फार्म साठी महत्त्वाची माहिती आहे. डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मचा जो काही कॅपराउंड 2 रिझल्ट आहे तो येणार आहे आज. आज दिवसभरात तो कधी येऊ शकतो, साधारणपणे 6 असे असा एक अंदाज आहे. तर तुम्ही चेक करत राहा वेळोवेळी. आला तर तो लवकर येतो, पण 5 शक्यतो येईल, तर तुम्ही ते चेक करायचं आहे. तसेच बी फार्म, बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मचं जे काही सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस आहे, आज लास्टचा दिवस आहे. तुम्हाला जे काही सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ॲक्सेप्टन्समध्ये जर जागा घ्यायची असेल, तर फ्रीज करायचं असेल, किंवा जर तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी जायचं असेल, बेटरमेंट करायचं असेल, तर आज 3 ते करायचं आहे. सोबतच जे काही तुम्हाला जर त्या कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे, ॲटो फ्रीज झाले असेल किंवा फ्रीज केला असेल, तर तुम्हाला त्या संबंधित कॉलेजमध्ये आज 5 जायचं आहे. लवकरात लवकर ती जी काही प्रोसेस आहे ती करून घ्यायची आहे. आणि लक्षात घ्या, बरेच जर विद्यार्थी म्हणतात की आम्हाला मिळालेलं कॉलेज घ्यायचं नाही आहे, काहीच प्रोसेस करायचे नाही आहे, आम्ही जर बेटरमेंट केलं नाही तर चालेल का? चालेल, हरकत नाही, तुम्ही पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकता, पण तुम्हाला आता मिळालेलं कॉलेज हातात राहणार नाही आहे. लक्षात घ्या, जी काही सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस आहे ती तुम्हाला एकदाच भरायची आहे. 1000 आत्ता भरली तरी पुढच्या राऊंडसाठी ती चालणार असते फी. वारंवार परत फी भरायची गरज नाही आहे. आणि मी तर सांगेल, बेटरमेंट करा, कारण पुढच्या राऊंडला कॉलेज मिळालं नाही तरी हे कॉलेज हातात राहणार आहे. आणि तुम्ही कॅपराऊंड 3 अगदी बेटरमेंट करून वाट पाहू शकता. तिसऱ्या राऊंडला जेव्हा कॉलेज मिळेल तेव्हा तुम्ही जे मिळालेलं आता कॉलेज आहे ते निघून जाणार आहे. तर लक्षात घ्या, 2 प्रोसेस आहेत. जर मिळालेलं कॉलेज नको आहे, पुढच्या राऊंडला जायचं आहे, बेटरमेंट करा. पुढच्या राऊंडला कॉलेज मिळालं की आधीचं कॉलेज निघून जाईल. आणि तुम्ही तिसऱ्या राऊंडपर्यंत कितीही वेळा बेटरमेंट करू शकता. फक्त जेव्हा पुढच्या राऊंडला कॉलेज मिळेल तेव्हा आधीचं कॉलेज निघून जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथे डॅशबोर्डवरती साईडला जुना जो कॅपराऊंड 1 आहे किंवा जो काही कॅपराऊंडचा कट ऑफ आहे मागच्या कॅपराऊंडचा, तो इथं आहे. आणि उद्या बी फार्म संदर्भात जी काही सीट वॅकन्सी आहे ती येणार आहे, तर ते तुम्ही इथं डॅशबोर्डला चेक करू शकता. तर हे महत्त्वाचं अपडेट आहे. डी फार्म बी फार्मला ॲडमिशन घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसह शेअर करा. माहिती आवडली असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्याला लवकरात लवकर 50,000 टप्पा पार करायचा आहे. थँक्यू सो मच.